रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कोल्हापुरात स्वाभिमानीच्या मोर्चाला सुरुवात। पूरग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा। पूरग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील मोर्चाला सुरुवात झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। पाहूया राजू शेट्टी काय म्हणतात। जर का आपण कोल्हापूर शहरामध्ये पाणी शिरू नये म्हणून भिंत बांधली तर ते आलेलं पाणी कुठे जाणार? ते म्हणजे ते कोल्हापूरच शिरणार। म्हणजे हे ह्या सगळ्या कमी कल्पना आहेत आणि ह्यांना फक्त भांडवली खर्च असणारे मोठमोठे योजना जाहीर करायच्या उद्देश तुमच्या लक्षात आला असेल, मग भुयार काढायचा असेल। मला सांगा की जर का टनेलनं राजापूरच्या खाली पाणी सोडायचं झालं तर किमान त्या टनेलमधनं 15 ते 20 हजार क्युसेक पाणी गेलं पाहिजे। तेवढं पाणी जायचं असेल तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या दुप्पट मोठा बोगदा काढावा लागेल। एवढा मोठा जो बोगदा काढणं शक्य आहे का? आणि तो किती लांब काढणार आहे? 20-25 किलोमीटर लांब। आणि त्याचा खर्च किती? म्हणजे खर्च योजना आणून आणि त्यात पैसे आणायचा विचार आहे का तुमचा? महिना झाला अजून सानुग्रह अनुदान नाही, काय चेष्टा चालवली पूरग्रस्तांची? आणि सरकारनं शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवलेलं आहे। 11 ऑगस्टच्या शासन निर्णयाप्रमाणे सगळ्या घटकांना बऱ्यापैकी मदत दिलेली आहे, पण या 11 ऑगस्टच्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना फक्त ऊसाला गुंठ्याला 135 रुपये आणि सोयाबीन, भात, भाजीपाला सारख्या पिकांना गुंठ्याला 68 रुपये इतकी तुटपुंजी मदत केलेली आहे आणि म्हणून हे आंदोलन आहे। एकीकडे हसन मुश्रीफ म्हणत आहेत मोर्चा काढू नका, जयंत पाटील देखील आता म्हणत आहेत, नेमकं काय मोर्चा काढू नको तर काय भजन करत बसो? घरात खायला काय नाही, शेतात जावं तर शेतात काय नाही, मग नेमकं लोकांनी करावं काय? सरकारनं जर ही तुमची जी मागणी आहे ती जर मान्य केली नाही तर कशा पद्धतीनं भविष्यात या मोर्चाचं आता सभेत रूपांतर होईल थोड्या वेळामध्ये। त्या सभेमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या पूरग्रस्तांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल। महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे।